पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक हे पुण्यात येत असतात. नुकतीच पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुण्यातील इतर गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. पुण्यातील रास्तापेठेतून गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करण्यात आली. मिरवणुकीमध्ये सनई, चौघडा, बँड पथक, ढोल ताशा पथक आदी सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र सिद्धटेक देवस्थानच्या प्रतिकात्मक मंदिरामध्ये श्री कसबा गणपती विराजमान झाला. पावणे 12 वाजता कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती आणि विश्वस्त अदृश्य कांड सिद्धेश्वर यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यावेळी कसबा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी न्यूज 18 लोकलच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटलं की महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात येणाऱ्या भाविकांकडून आम्ही शपथ घेऊन घेणार आहोत. अत्याचार करणार नाही किंवा होऊ देणार नाही यासाठी शपथ घेऊन त्यानंतर त्या भाविकांना आम्ही प्रमाणपत्र देखील देणार आहोत. त्याचबरोबर 10 दिवस मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. मानाचा पहिला श्री कसबा गणपती पुण्याचा ग्रामदैवत असलेला त्याची प्राणप्रतिष्ठापना ही परमपूज्य काळ सिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते होत आहे. 11 वर्ष आपण अत्यंत आनंदात भक्तिभावानी आणि सामाजिक सुरक्षिततेचं आणि सामाजिक प्रबोधनाचं भान ठेवून हा उत्सव साजरा करतो. महिलांच्या वरच्या अत्याचाराच्या बाबतीत आपण येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आपण शपथ देणार आहोत, गणपतीच्या चरणी संकल्प करून देणार आहोत की मी महिलांवर अत्याचार होऊन देणार नाही. अशा पद्धतीचा आपण प्रबोधनाचा एक मोठा व्यापक हा कार्यक्रम आपण 11 दिवस राबवणार आहोत. परत महिलांसाठी आपण सुरक्षिततेसाठी जे हेल्पलाईन नंबर आहोत ते जारी करणार आहोत. येणार ज्यांनी शपथ घेतलेली आहे, ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांना एक प्रशस्ती पत्रक सुद्धा मंडळातर्फे देण्यात येणार आहे. मानाचा पहिला आणि पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. कसबा गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्ध आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले. यंदा या मंडळाचं 132वं वर्ष आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.